संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग दापोली यांच्यातर्फे बोरिवली येथे रबर बॉल पावसाळी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सहसा आपण पावसाळ्यात फुटबॉल खेळ पाहतो, परंतु आज पंचक्रोशी क्रिकेट विभाग दापोली यांनी पावसाळी क्रिकेट स्पर्धा आयोजित करून एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला. पावसाच्या 4 महिन्यात क्रिकेटप्रेमीचा खेळण्यासाठीचा गॅप भरून काढण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे, असे पंचक्रोशीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या स्पर्धेत 32 क्रिकेट संघांनी भाग घेतला असून सर्व खेळाडूंनी पाऊस आणि क्रिकेट याचा एकत्र आनंद घेतला. आपण बोरिवली येथील MSB ग्राउंडवरती आलो आहोत आणि या MSB ग्राउंडवरती पंचक्रोशी विभागाने एक भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी विभाग दापोली यांनी आज इथे रबरी बॉल पावसाळ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते आणि यांचा हा दुसरा वर्ष आहे, सलग दुसरा वर्ष. यांनी असं दाखवून दिलं की म्हणजे पावसाची उन्हातानाची तमा न बाळगता क्रिकेटप्रेमींनी फक्त क्रिकेटवरती फोकस केलं पाहिजे यासाठी काहीतरी चांगला उपक्रम यांनी इथे आयोजित केला आहे. आपल्यासोबत पंचक्रोशीची पूर्ण कमिटी आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आमची संकल्पना अशी आहे, आज ग्रामीण भागातील सर्व खेळाडू मुंबईला येतात कामानिमित्त आणि वर्षावर्ष आमची भेट होत नाही. आमचा हेतू ह्या निमित्तानं सगळे खेळाडू एकत्र येतात आणि हाच आमचा हेतू आहे, सगळ्यांनी एकत्र यावं हाच आमचा हेतू आहे. पावसामध्ये सहसा कोण खेळत नाही आणि मग 3-4 महिन्याचा सतत गॅप जातो आणि मग दिवाळीनंतर सगळे खेळाडू खेळायला येतात, तर हा गॅप जाऊ नये म्हणून हे पावसाळी टुर्नामेंटचं आम्ही आयोजन केलेलं आहे. क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही क्रिकेटला सुरुवात केली आणि हळूहळू याच्यापुढे आम्ही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत होणार आहोत, परंतु त्याआधी पुन्हा ही कमिटी एकत्र संघटित व्हावी आणि त्यानंतर आम्ही पुढे वाटचाल करणार. किती टीम आहोत तरी सर्वांना आजच्या या स्पर्धेला सहभागी टीम आहेत, तर 32 आहेत. समजा एखाद्या खेळाडूला कुठे दुखापत वगैरे झाली काय, तुमचं प्रथमोपचार म्हणून तुम्ही कशा प्रकारे काळजी घेणार? सर्वप्रथम आम्ही इथे प्रथमोपचार म्हणून आम्ही प्रथमोपचार पेटी इथे उपस्थित केलेली आहे. आता थोड्या वेळापूर्वी काही इथे खेळाडू दुखापत झाले तर आमचे सहकारी त्यांना तिथे इलाज करत होते आणि जर मोठ्या प्रमाणात जर दुखापत झाली तर आम्ही पंचक्रोशी कमिटीच्या माध्यमातून त्या जखमी खेळाडूला आम्ही आमच्या परीने जी आर्थिक मदत आहे ती आम्ही पुरवतो. या मेमध्ये गावाला एक आमच्या एक टीमचं ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्यांची गाडी पलटी झाली होती, तर त्यांना आम्ही आर्थिक रूपाने तिथे इमर्जन्सी मदत म्हणून आम्ही त्यांना सहकार्य केलं. आपल्यासोबत काही खेळण्यासाठी जी टीम आले त्या टीमचे क्रिकेटपटूसुद्धा आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया, या पावसामध्ये ते क्रिकेट खेळतात त्या कशा प्रकारे आनंद घेतात, त्या पावसाचा आणि क्रिकेटचा दोन्ही वस्तू ते आनंद घेतात. आपण त्यांच्याकडून विचार करा की मित्र काय सांगतील, आज पाऊस असतात देखील ते खेळायला आलाय. आज आमच्या पंचक्रोशीने ज्या टुर्नामेंट ऑर्गनाईज केले त्याच्यामध्ये खरंच मी पंचक्रोशीचे आभार मानतो की त्यांनी एवढं चांगलं ऑर्गनायझेशन केलं. आत्तापर्यंत असं मी ऐकलं एवढं खेळलो आहे, पण कधी कुठे कुठल्या पंचक्रोशीने एवढ्या टुर्नामेंट रबर बॉलचं तरी आयोजन नाही केलं. ते आमच्या कमिटीने केलं आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो आणि खरंच खूप एन्जॉय करतो आहे, खूप मजा येते. काय वाटतं आज पावसामध्ये? पावसाची एकदम मजा म्हणजे फुलं धमाल, अंगावरती चिकल, एन्जॉय एन्जॉय, खरंच खूप आनंद मिळतो क्रिकेट खेळून आम्हाला खूप. आणि आमच्या पंचक्रोशीचे मी आभार मानतो आहे. सर्वप्रथम धन्यवाद देऊन तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचला. आम्हाला की जे गावातले प्लेयर जे मुंबई आणि मोठ्या ठिकाणी खेळू शकत नाही त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, कारण गावची मुलं कशी बाहेरची मुलं आल्यानंतर गावची मुलंही तशीच दाबला गेला जातो आणि त्यांना पुढे चांगला भेटत नाही. एक असे चांगले आम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. दापोली तालुक्यामध्ये आम्ही सर्वप्रथम कधी ऐकली नव्हती की कुठल्याही दापोली तालुक्याची रबर टुर्नामेंट होते, पण ही टुर्नामेंट आज चालू होऊन व्यवस्थित अजूनपर्यंत सक्सेस आणि सक्सेस होणार आणि पुढे पण ही वाटचाल अशीच राहून दे, त्यामुळे पंचक्रोशीला मी हार्दिक शुभेच्छा देते. पावसामध्ये पावसाचे आनंद लुटतात आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतात. काही टीम होती आपल्यासोबत जे विजय जाऊन दुसऱ्या राऊंडला गेले होते, अशा प्रकारे म्हणजे जो पंचक्रोशीने आज रबर बॉल पावसाळ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते ते कुठे ना कुठेतरी सार्थकी ठरलं आहे आणि एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला होता, कारण की ज्यांच्याशी आपण बातचीत केली ते सगळे खेळाडू खुश आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश देसाई सह मी रोशन कांबळे 24 तास महाराष्ट्र फास्ट साठी बोलली. ताज्या बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.